हाय फ्रेंड्स, कसे आहात? बरे आहात ना? तर आज आपण शिकूया उपवासाचे काही नवीन नाही आहेत असे साबुदाना वडे. बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर साबुदाना रात्री भिजवलेलं, थोडं पाणी टाकून आणि इथे मी लाल तिखट, जिरं पावडर आणि इथे वाटाणामध्ये पण मी जिरं घेतलेले आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. मीठ पण टाकलेलं आहे. इथे खाली आपण दाण्यांचं कूट पाहतो आहे. तर मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आहे आणि तिखटही आपल्या चवीनुसारच टाका तुम्ही. आता इथे आपण हे बटाटे जे आहेत ते याच्यामध्ये मॅश करून घेऊया. हे सगळं मिश्रण आपण एक चिव करून घेऊया. इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल पूर्ण हे मिक्सचर. आता हे छानपैकी मी आधी छान एक जीव करून घेते आहे, म्हणजे पूर्ण तिखट आणि मीठ जे आहे ते एकसारखं सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल याप्रमाणे. साबुदाणा रात्री भिजवून ठेवायचा आहे आणि सकाळी मग तो वापरायला घ्यायचा आहे. त्यावरती एक एक कांडी बोलतो ना आपण बोटाची भातासाठी, जसं आपण मोजतो त्याप्रमाणे भाता इतकं पाणी नाही टाकायचं त्यात, पण थोडंसं वरती येईल पूर्ण भिजून जातील साबुदाणा याप्रमाणे पाणी टाकायचं आहे. आणि इथे पहा, या प्रकारे गोल आकार द्यायचा आहे. आपण जसे लाडू वळतो त्याचप्रमाणे मी वळून घेतलेलं आहे आणि नंतर मग असं हाताच्या साह्याने दाबून घेतलेलं आहे. तर इथे पहा, मी पातळ पातळच वडे करत आहे ज्यामुळे ते आतून व्यवस्थित शिजतील. याप्रमाणे गोल गोल असे छान आकार द्यायचा आहे आणि या प्रकारे गोल असे छान वडे आपण तयार करून घ्यायचे आहे. यात दुसराही प्रकार करू शकतो आपण, मेदूवड्यांसारखंही करू शकतो, पण मी इथे असे पारंपरिक गोलच केले जातात या प्रकारे, तर मी तेच मग केलेले आहे तिथे. आणखी एक प्रकार आहे जो न भिजवता आपण साबुदाणा वडे करू शकतो, तोही प्रकार मी तुम्हाला नंतर शेअर करेन. तर इथे असं गोल गोल वळून घ्यायचं आहे छान व्यवस्थित आणि दाब देऊन गोल असा आकार, छान गोलवा आकार द्यायचा आहे त्याला. तर इथे मी सगळे करून घेते त्याचप्रमाणे, सगळे असे लाडू वळतात त्याप्रमाणे मी वळलेला आहे आणि थोडासा दाब देऊन छानपैकी असं दाबून घेतलेला आहे आणि त्याला छान गोलवा आकार असा दिलेला आहे या प्रकारे. अशा प्रकारे छान गोल आकार द्यायचा आहे आपल्याला. तर इथे मी ठेवत आहे. तर इथे तेल पाहिलेलं आहे मी आधी, थोडंसं टाकून पाहिलेलं आहे व्यवस्थित टेम्परेचर झालं आहे का तेलाचं. मग आता इथे आपण एक एक वडे असे हळूवार सोडायचे आहे याप्रमाणे तेलामध्ये. तर आधी दोनच टाकून पहा आणि थोडेसे लालसर झाले तरच त्यांना असं हलवून बघायचं आहे. इथे बघा, थोडेसे लालसर झालेले आहेत. आता इथे मी आणखी दोन टाकत आहे ज्यामुळे ऑइलचं टेम्परेचर मेंटेन राहील. हे थोडे साईडला करून घेते आणि आणखी दोन वडे बसतील असे, म्हणजे आपली रेसिपी झटपट तयार होईल या प्रकारे. आता हे ऑइल टेम्परेचर आणखी मेंटेन झालेलं आहे ज्यामुळे वडे आपले जे आहेत ते आतून कच्चे नाही राहणार आणि व्यवस्थित असे तळले जाणार आहेत. तर इथे पहा, थोडेसे गोल्डन व्हायला सुरुवात झालेली आहे. या प्रकारे गोल्डन कलर येत आहे. गॅस मी मीडियम हायवरच ठेवलेला आहे, थोडासाच हाय केलं, जास्त नाही हाय केलं. तर इथे आपण याला उलटून घेऊया. तुम्ही असं पूर्ण नका उलटण्याचा प्रयत्न करू, प्रॅक्टिस असेल तरच करा, नाहीतर तुमच्या हाताला पोळेल वगैरे, तेल उडू शकतं हाताला. हे असे सोडवून घ्या आधी वड्यांना आणि मगच त्याला आपण टर्न करायला सोपं पडेल. त्याप्रकारे वेगवेगळे झाले
किंवा आपल्याला टर्न करायला सुद्धा इझी होतं. आता एका साईडने होत आलेले आहे. आता आपण साईड चेंज करू शकतो. असे वेगवेगळे असले की टर्न करायला सोपं जातं. या प्रकारे काळजी घ्या तळताना. तर इथे छानपैकी गोल्डन कलर आलेला आहे. त्या गोल्डन कलर थोडासा आणखी आतून कच्चा न राहण्यासाठी मी घेत आहे तो. आता इथे एक एक करून काढते आहे. पहा छान फुगलेले आहेत आपले वडे. किती छान झालेले आहेत. इतके क्रिस्पी आणि स्वादिष्ट मस्त वडे आपले तयार आहेत. इथे पहा किती छान गोल्डन कलर आलेला आहे आणि इतके क्रिस्पी झालेले आहेत. मस्त अगदी सुगंधही इतका भारी येतो आहे. एकच नंबर. हे पहा असे पूर्ण वडे आपण तयार करून घेतलेले आहेत. इथे असे मस्त गोल्डन कलरचे आपण प्लेटिंग करूया. हे पहा सॉससोबत छान लागतात. परत आपल्याला दह्यासोबत पण खूप मजा वाटते खाण्यासाठी. मुलांना पण आवडतं. थोडंसं दहीमध्ये साखर किंवा मग मोठे असतील तर तिखट टाकून आपण ते दहीमध्ये बुडवून या प्रकारे खाऊ शकतो. मी इथे सेजवान चटणी घेतलेली आहे.